नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी डॉक्टर सचिन सरदेसाई, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, राजश्री पत्रा भगवंतराव महाविद्यालय औंध। बीए भाग 3 च्या सेमिस्टर 6 मधील आपण रिसर्च मेथोडॉलॉजी इन इकॉनॉमिक्स या विषयावरती चर्चा करीत आहोत। मागच्या काही लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्राचे संशोधनाच्या अनुषंगाने वर्गीकरण हा घटक पाहिलेला आहे। यानंतर आपण सारणीकरण म्हणजे टॅबुलेशन, म्हणजे दिलेली माहिती एका टेबलमध्ये कशी मांडायची, कशा पद्धतीनं त्याचं सारणी असावी, या अनुषंगाने आपण विचार करणार आहोत। सारणी म्हणजे टेबल या अर्थाने प्रामुख्याने सामाजिक संशोधनामध्ये हेतू निश्चितीनुसार ठराविक प्रकारची आकडेवारी जमा केली जाते, ती प्रचंड विस्कळीत असते, त्यामुळे मिळालेली माहिती ही व्यवस्थित मांडावी लागते, त्यासाठी सांकेतीकरणही केले जाते। सामग्रीला लघुरूप देणे म्हणजे सांकेतीकरण होय। या सामग्रीचे वर्गीकरण करून ती उभ्या आणि आडव्या तक्त्यामध्ये मांडावी लागते, त्यालाच आपण सारणीकरण किंवा तक्ताकरण असेही म्हणतात। त्या तथ्यावरून अर्थ शोधन करण्यासाठी सामग्री विविध पत्रकात किंवा कोष्टकात मांडावी लागते। सारणीकरण हा संशोधनाच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग आहे। प्रामुख्यानं सारणीकरण म्हणजे जी काय सांख्यिकीय आकडेवारी मिळालेली आहे, त्या सांख्यिकीय आकडेवारी एखाद्या टेबलमध्ये मांडून त्यानुसार आपल्याला आवश्यक असणारे शेकडेवारी, टक्केवारी किंवा फरक आणि कर हे मोजण्याच्या अनुषंगाने प्रामुख्याने सारणीकरण महत्त्वाचे असते। संकलित तथ्यांचे विश्लेषण व निर्वचन करण्यासाठी संशोधनकर्त्यास सामग्री सार रूपाने व संघटित स्वरूपात मांडणे आवश्यक असते। त्यासाठी संकलित तथ्यांचे संक्षिप्तीकरण करून पुनर्मांडणी करावी लागते। सामग्रीची पुनर्मांडणी करताना त्यातील साम्य व भेद लक्षात घेऊन सामग्रीचे वेगवेगळे गट पाडले जातात, त्याला वर्गीकरण असे म्हणतात। संशोधन प्रक्रियेतील सामग्रीच्या विश्लेषणासाठी वर्गीकरणानंतरची पायरी म्हणजे सारणीकरण होय। सामग्रीचे वर्गीकरण केल्यानंतर ती अर्थबोध पद्धतीने उभ्या आणि आडव्या ओळीत कोष्टक रूपाने मांडणे म्हणजे सारणीकरण होय। यावरून सारणीकरणाची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल। संकलित सामग्री किंवा माहिती संघटित स्वरूपात प्रदर्शित करण्यासाठी उभ्या आणि आडव्या ओळीत योग्य रीतीने मांडणे म्हणजे सारणीकरण होय। दुसरी एक व्याख्या आहे नीज वेंजर यांची, त्यांच्या मते सामग्रीला उभ्या आणि आडव्या रकान्यात व्यवस्थित क्रमबद्ध रीतीने संघटित करणे व योग्य रीतीने मांडणे म्हणजे सारणीकरण होय। आणखीन एक व्याख्या आहे चार्ल्स हॅगन यांच्या, त्यांच्यामध्ये अभ्यासासाठी आवश्यक असणारी तथ्ये संघटित स्वरूपात प्रदर्शित करण्यासाठी पूर्वनियोजित असे वापरले जाणारे साधन म्हणजे सारणीकरण होय। सारांश रूपाने आपल्याला असे म्हणता येईल की संशोधन विश्लेषणातील अनेक क्रियारूप पायऱ्यामधील सारणीकरण ही एक पायरी म्हणावी लागेल। सारणीला कोष्टक असेही म्हणतात। कोष्टकातील नोंदी, शब्द अथवा आकडेवारी अत्यंत स्पष्ट रीतीने केलेल्या असतात, त्यावरून दोन चलामधील
परस्पर संबंध स्पष्ट करता येतो। कोष्टके विचारपूर्वक व नियोजन पद्धतीने तयार केलेले असतात, त्यामुळे ती अगदी मोजक्या शब्दात अथवा अंकात खूपच माहिती सांगतात। सारणीमुळे जमा केलेली सामग्री किंवा आकडेवारी किंवा माहिती अधिक स्पष्ट व अर्थपूर्ण बनते। अल्प जागेमध्ये सहजरित्या आणि परिणामकारकपणे तथ्यांचे प्रकटीकरण होते। उभ्या आडव्या ओळीत तथ्य आकर्षक रीतीने स्पष्ट होऊ शकतात। सारणीकरण हे सामग्रीच्या विश्लेषणाचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे, त्यामुळे सामग्रीत व्यवस्था लावली जाते। प्रामुख्याने सारणीकरणाचा विचार करता आपल्याला आपल्या संशोधन समस्येच्या अनुषंगाने असणारी माहिती सहजरित्या आणि स्पष्टरित्या स्पष्ट होऊ शकेल अशा पद्धतीने कोष्टकात मांडणे म्हणजे सारणीकरण होय। थोडक्यात सारणीकरण म्हणजे मिळालेली तथ्ये किंवा जमा केलेली माहिती ही कोष्टक रूपात सादर करणे, याला सारणीकरण असे म्हणतो। अगदीच सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास संशोधन समस्येच्या अनुषंगाने आपण गोळा केलेली गुणात्मक अथवा संख्यात्मक माहिती कोष्टक रूपाने मांडणे, याला आपण प्रामुख्याने सारणीकरण असे म्हणतो। सारणीची रचना अथवा भाग। सारणी म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी ती कशी तयार केली जाते व तिचे वेगवेगळे भाग कोणते आहेत याचा अभ्यास करावा लागतो। सारणीचे प्रमुख भाग खालीलप्रमाणे सांगता येतील। त्यामध्ये पहिला आहे सारणी क्रमांक। एखाद्या प्रकल्पात जमा केलेल्या सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी अनेक तक्ते किंवा कोष्टके तयार करावे लागतात। सोयीसाठी यातील प्रत्येक तक्त्याला क्रमांक द्यावा लागतो, त्यालाच आपण सारणी क्रमांक असे म्हणतो। अशा क्रमांकामुळे पुढे विश्लेषण करताना आपण कोणत्या कोष्टकातील किंवा सारणीतील कार्यकारण संबंध स्पष्ट करत आहोत हे सांगता येते। उदाहरणार्थ सारणी क्रमांक 5 वरून भारतातल्या लोकसंख्येच्या घनतेतील बदल लक्षात येतो असे आपल्याला म्हणता येते। म्हणजेच 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारच्या क्रमांक सारणीला दिल्यामुळे अधिक स्पष्टता येण्यास मदत होते। दुसरा भाग आहे शीर्षक। प्रत्येक सारणीला त्यातील आशयाचे संक्षिप्त वर्णन करणारे शीर्षक देणे आवश्यक असते। उदाहरणार्थ घटक खर्चानुसार भारतातील निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे शीर्षक देताना ते सोपे, सुटसुशीत, संक्षिप्त परंतु अर्थपूर्ण असावे। त्यावरून सारणीच्या स्वरूपाचा बोध व्हावा, तसेच ती माहिती किंवा आकडेवारी कशाबद्दलची आहे, ती कोणत्या कालावधीमध्ये जमा केलेली आहे, सामग्रीचे वर्गन कसे केलेले आहे इत्यादी बाबी त्यावरून स्पष्ट व्हाव्यात ही एक अपेक्षा असते। संशोधन कार्यामध्ये शीर्षक हे संक्षिप्त, अर्थपूर्ण असावे आणि जी आकडेवारी दिलेली आहे ती आकडेवारी हजारमध्ये आहे, दशलक्षामध्ये आहे किंवा आणखीन कोणत्या आकड्यामध्ये आहे याची देखील माहिती शीर्षकामध्ये संक्षिप्त रूपात येणं गरजेचं आहे। शीर्षक टिप। सारणीबद्दल आवश्यक ती माहिती देण्यास शीर्षक अपुरे पडत असेल तर शीर्षक टिप दिली जाते। साधारणतः त्यात मापनाचे एकेक दिलेले असतात। उदाहरणार्थ उत्पन्न कोटी रुपयामध्ये समजा शीर्षक टिप सारणीचे शीर्षक हे जर सारणीबद्दल अधिक माहिती देण्यास असक्षम असेल किंवा शीर्षक अधिक लांबलचक होत असेल तर अशा वेळी शीर्षक टीप महत्त्वाचे असते। शीर्षक संक्षिप्त करता शीर्षक टिपेमध्ये आपण दिलेल्या आकडेवारीची मापन किंवा एकके कशा प्रकारचे आहेत हे लक्षात येणं गरजेचं असतं। उदाहरणार्थ भारतातील शेतमजुराचे उत्पन्न जर दिले असेल तर ते उत्पन्न कोटी रुपयामध्ये आहे, दशलक्षमध्ये आहे की हजारामध्ये आहे
याचा वापर हा शीर्षक टिपेमध्ये करण्यात यावा. स्तंभमुद्रा. एका शीर्षकाखाली असणाऱ्या आकड्यातील नोंदीची लंब रूपातील मालिका म्हणजे स्तंभ होय. प्रत्येक स्तंभात कोणती आकडेवारी दिलेली आहे ते स्तंभमुद्राने स्पष्ट होते. स्तंभमुद्रा हा प्रत्येक स्तंभातील नोंदीचे वर्णन करणारा रकाना असतो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नाचा निर्देशांक हा स्तंभमुद्रा होय. स्तंभाचे आणखी भाग पाडून उपस्तंभ केलेले असतील तर त्यांनाही मतळे द्यावे लागतात. उदाहरणार्थ चालू किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न हा उपस्तंभ मतळा होय. यानंतर पंक्तिमतळा. पंक्तिमतळा हा सारणीच्या डाव्या बाजूचा पहिला रकाना असतो. पंक्तीमध्ये कोणत्या प्रकारची आकडेवारी दिलेली आहे हे पंक्तिमतळ्याने स्पष्ट होते. उदाहरणार्थ वर्ष. सारणीकप्पा. सारणीकप्प्यामध्ये जमा केलेली आकडेवारी दिलेली असते. खरे म्हणजे हा सारणीचा किंवा कोष्टकाचा महत्त्वाचा भाग असतो. त्यामध्ये जमा केलेल्या माहितीची आकडे हे दिलेले असतात. तळटीप. तक्त्याच्या किंवा सारणीच्या तळाशी जी टीप दिली जाते तिला आपण तळटीप असे म्हणतो. स्तंभातील एका नोंदीविषयी आवश्यक असलेले स्पष्टीकरण यामध्ये दिलेले असते. उदाहरणार्थ 1991 एकूण लोकसंख्येत जम्मू आणि काश्मीरच्या लोकसंख्येचा समावेश केलेला नाही. सारणीतील आकड्यांची वैशिष्ट्ये किंवा एखादी विशिष्ट बाब सांगण्यासाठी तळटिपेचा वापर केला जातो. एखादी आकडेवारी आपण जर इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया किंवा इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्रामधून जर घेतली असेल तर त्या ठिकाणी आवश्यक तळटीप देणं आवश्यक असतं. संदर्भ किंवा आधार. प्राथमिक सामग्री आणि दुय्यम सामग्री असे सामग्रीचे प्रामुख्याने दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते. जर सारणीतील माहिती किंवा सामग्री ही जर दुय्यम स्वरूपाची असेल तर ती माहिती आपण कुठून घेतली याचा संदर्भ टिपेत स्पष्टपणे लिहिणे गरजेचे असते. त्यात माहिती कुठून घेतली आहे त्या प्रकाशनाचे नाव, प्रकाशन वर्ष इत्यादीचा उल्लेख असतो, ज्यालाच आपण संदर्भ किंवा आधार असं म्हणतो. म्हणजे वरील जी आकडेवारी घेतलेली आहे त्या आकडेवारीमध्ये ती आकडेवारी कुठून घेतलेली आहे याचा संदर्भ त्या ठिकाणी देणं आवश्यक असतं. या व्याख्यानाबद्दल आपल्या मनामध्ये काही शंका असतील किंवा काही समस्या असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये द्याव्यात. धन्यवाद.